माझं नाव सुशांत कदम. आपण आपल्या सोबत जॉईन झाले आता. मी ब्लॉग मध्ये येऊ मी चालू कर चालू कर आहे साहेब ब्लॉग मध्ये इंट्रो कर इंट्रो कर इंट्रो केला ना माझं नाव इंट्रो कर केला इंट्रो हे बघतोय तर माझ्यासोबत आहेत आता मिथिल सावंत निशिकांत निशिकांत चांडणा लाड निशिकांत लाड आणि नरेंद्र लोखे फ्रॉम फ्रॉम देवगड ओय फिल्टर पाडत रत्नागिरी जरा फिल्टर फिल्टर पाडत नाही तो ओय फिल्टर पाडा आम्ही आता जत्रेत हुंकेश्वर जत्रेत आलोय सर्वात खायचं प्यायचं आहे ना सर्वात पिताय फुकट पाहिजे तो कुर्ल्याचा काय कुर्ल्याचा आले पाकून चालतो कुर्ल्याचा पी तो पाहिजे तो 10 रुपयाचा तो कुर्ल्याचा लिंबू पाणी आणि आंब्याचा सर्वात हे बघा पान लावले तिथं पान कलिंगड किती रुपये अरे असणार काय बोलणार थोडं मावा आहे वडापाव कांदा भाजी काय खायचं आहे नाही सध्या इथं नाही दात दुखत लागले पेटीएम नाही यांच्याकडे घेतला असता पेटीएम हां काय काय तुमच्या मध्ये कांदा भाजी चालण्यास सांगले बघा बघा हाय करा हाय विड्डे पतीला मी झोपीन बघा सरबत काकाने धूप टाकले आता जस्ट जस्ट धूप लावली काकाने मजबूत मध्ये फुल अगरबत्ती आहे का स्टॉक आहे तर चाचा फुल फायर तो बघा कसं बसलेत वरती आईस्क्रीम विस्क्रीम चला 10 रुपयाला 10 रुपये स्पेशल बेल गण्या गण्या काकांनी गणेश काय टाकले नसमध्ये मला पण लागली भूक घरात जाऊन घरात घरात धावत जाणी खायत की असं फिरून फिरून इथे भेटते मला म्हणजे अरे तुम्ही मला सांगतो ना किती सांगतो तुम्हाला माझी फॉलोन फॉलोविंग भरपूर आहे पण इथं कसं सांगतो तर बघते बघते किती पलटून आजचा टार्गेट 12,000 लाईक्स जायचा बस इथपर्यंत लास्ट एंड पॉईंट आहे ते काय पुढे काय नाही पुढे पलटी मारू आपण दिसतले त्या गर्दी गेली पाहिजे उलटो कर कॅमेरे फक्त काय दिसते काय बोलताय तर जेवायचं काय पेड पार्टनरशिप केल्यासोबत त्यांच्यासोबत आम्ही जेवायला भेटेल फ्रीमध्ये हा मग दररोज काढतो थोडा स्टॉप केला होता माझी ह्याला ज्या ओळखीचे भेटलेत बघा काय ओळखीचे बघा भेटायचे बोल हे आपण सगळं एक्सप्लोर केलं आहे बघा काका इथं बस लिंबू आणि पळ करतायत बरोबर इथं फालू तर काय आहे मटका कुल्फी आहे मटका जिलेबी काढणं चालू आहे इथं 10 रुपये 10 रुपये 10 रुपयाला हे बघा चला कुठे गेला तू अरे आम्ही अरे रमत गमत का चाललाय सुरे ओय रमत गमत का चाललाय बावली पाहिजे तुला अरे बावली आम्ही त्याला थांब बघू दे बावली किती लाय कुठे कोण आहे काय काकी बावली किती लाय तकडे विचार 250 रुपयाला एक बावली हो स्वप्न द्यायची रात्री मारायची मानगोटी बसून मावस आहेत स्वप्न आणि डोळे म्हणजे कसे आहे ते बघा झोपली खतरनाक आहे बारके आमच्या खतरनाक वॉटर आता ही कुणकेश्वराची यात्रा असेल तर मी ते एक्सप्लोर करायचे बाकी म्हणजे काय काय दुकान असतात कसे कसे असतात आणि किती किती आहेत चला तुम्हाला दाखवतो आपलं सर तुम्ही कंटिन्यू आहे कंटिन्युटी दाखवा फक्त मंदिरचं सगळं आपलं लॉक लॉकचा सगळा दाखवला आहे ह्याला काय आवडत वाटत वाटत काय माहिती नाही आता बघूया आपण या पाहिजे का कितीला आहे 202 200 रुपये तुम्ही इथलाच आहेत का की इथलाच आहे मंदिराचा व्ह्यू बघा किती भारी दिसतोय बघा इथं दिसतो तुम्हाला जरासं क्लिअर दिसत नाही माहिती नाही आता नाईटचं वेळ सूरज माडेवकर कालवी सूरज माडेवकर कालवी आपण यात्रेमध्ये कुठे असाल ते कृपया या ठिकाणी आमच्या आता त्यांच्यामध्ये नाव घेतले लवकर जात मध्ये अरे मुरबी जा चालला असा चड्डी कशाला आली तर चड्डी जायला फुलफ्रेंड आहे बघा किती मेहनत करून काका आपले पॉपकॉर्न तळत आहेत कधी पण एक आठवण येत काय पाहिजे तुला
हलवा पुरी हलवा पाहिजे त्याला तो बघ देते बघ हलवा हलवा ज्यांच्या मातृपितृ कन्या पत्नी फोटो फोटो फ्रेम खूप सारे टॅटू आर्टिस्ट नाव नाव लिहायचे तर नाव लिहू शकता तुम्ही काका सोपले दादा सोपलाय चाकूंचं चालू आहे चाकूंच्या या फेऱ्यामध्ये टोप्या लावल्यात इकडे पण साईडला हा डिस्प्ले पण गेले त्या लोकांनी मस्त ही यात्रा ना खतरनाक झाली काय बोलता त्याला बॅग घ्यायची आहे आम्ही बॅग बघूया काय झालं रे तुला पायनॅपल ज्यूस अरे तुला पाच सहा पाच जागे ठिकाणी ज्यूस प्यायचं असतं काय कुंड आहे दादा पायनॅपल आहे किती रुपये 20 रुपये मी पण घेतो दादा थांबा बघा ज्यूस प्यायला या कुठे घेतोय दिसतोय का हा नाही थंड ओके चॅनल कोकणी कोकणी गँग कुठे दादा गाडीची छुट्टी बघू सूरज फ्रूट ज्यूस बघा आता कुठे आपली लागला चॅनल आपलं नाव सांगा केशवराज असते आपण सूरज फ्रूट ज्यूस अच्छा अच्छा तुमचं तर चालू असतं चालू तुला बघा इथे जस्ट बाजूला पार्ट वन मध्ये आपण बघा जस्ट बाजूला सूरज फ्रूट अँड सेंटर चला कंडी चालले चला चला दादा भेटू हा कोकणी गँग हॅलो चॅनलचं नाव आहेच नाही दादा बोलला आपल्याला गाडी बनव मग काय मध्ये घ्या 50 रुपयाला 6 कप एक मिनिट अरे सरबत जाम गोड होता रे साखर होती जास्त मध्ये साखर त्यामध्ये हा साखर होती दादा जरा साखर कमी करते सरबतामधली गर्दी खूप आली बघा तसं तुम्हाला ड्रेस पण असेल कोणाला आवडत असेल त्या ड्रेसचं प्रॉब्लेम पर्स आहे तिच्या साईडला इथे LED त्यांनी लावलेली आहे तेच पर्सची दुकान आहे सगळी बघा या साईडला त्या TV चड्डा ठेवलं तिथं आणि ते गॉगल आहेत जत्रेतले तुम्हाला हवे असेल त्याच्या पण घेऊ शकता तुम्ही 150 रुपयाला 100 रुपयाला भांडी आहेत आणि तुम्हाला एक मोठी गोष्ट सांगतो इथपासून जी सुरुवात आहे ती चादरींची ती तिथपर्यंत आणि तिथपर्यंत पूर्णपर्यंत हां 100 रुपयाचे इथं एक एक भांडी 100 रुपये 150 रुपये 100 रुपये 150 रुपये बघा प्रमोशन असा होता असं सीधा डायरेक्ट 100 रुपये पहिले 100 मग 150 बघा यांचे डायलॉग आहे का बरोबर आहे पण आता चला मंदिराचा रोड रूट आलाय वाटतं हा वरचा रोड जो होता पुढच्या वर्षी बघत असेल तर खायलासाठी काय असेल कसं यायचं असेल तर एवढा फोकस फर्स्ट रूट होता पूर्ण पॅच तो गावातल्यांचा जायचं तिथे आहो आपण तिथे जरा व्हिडिओ स्टॉप करतो कारण त्याच्या घरचं जायचं आहे तिथे पुढे बघू शकतो आपण त्याचं किती करतो गर्दी येते तिथं शर्ट आणि चड्डा लावलं जरा साईडला पब्लिक फुल पलटू पलटू बघते तर काय आता मी बोलत होता तो छोटासा मॅटर झाला होता इथं येते येते टी शर्ट पण येतील आपल्या आता किती रुपये कितना रुपये 100 रुपये 100 रुपयाला एक गोष्ट बघा आपण बघा तुटं फाटत नाही काय फुगा कितने काय भाई 10 रुपये का एक फुगा अच्छा है अच्छा है पण अपना अच्छा बहुत अच्छा बेच रहा है अच्छा आप समझ सकते आता हिंदीत नको जायला मी मराठीत जातो आपला मराठी चॅनल आहे कारण मराठी आले पाहिजे लोकांना बरोबर स्वॅग आहे बघा चादरी तुम्हाला बोललो चादरी दुकान किती आहे हा बघा हा केवढा मोठा चादरी दुकान लावला बघा केवढं दुकान लावलं होतं इथे चादरीचे इकडे एक आहे चादरीचं दुकान इथे मनसेतर्फे आपल्या म्हणजे जय मनसेतर्फे फुकट म्हणजे मोफत पाण्याची वाटपाची सुविधा आहे कारण का ज्याला जर पाणी देताना लागले असेल त्याला ते पाणी भेटते आपण इथून हा पार्ट सुरू केला होता वरपर्यंत तर तिथून माहिती आहे तुम्हाला पुढचा वरची रोड होता तो पॅच होता आता इथपासून हा एरियापर्यंत हा पार्ट 1 सूट झाला आहे आता ह्या पार्ट 2 करू मग झाला आपले हे दोनच पार्ट ठेवतो या जत्रेचे बाकी काय प्रयत्न पडत चला
हे बघा, हे तुम्ही बघितलात, हे देवी ठेव म्हणजे देवीचे ध्येय येते म्हणजे ह्या घरामध्ये इथे जे तुम्हाला कालच्या वेळेमध्ये दाखवलं ते देवीचं कसं कसं काय काय होतं ते काय ते ह्या इथे ठेवलेलं म्हणजे सरळ आहे देवीचं ह्या घराचं आहे ते त्याचं मान आहे त्यांचं वाटतं त्यांचे इथे ते. आता हा व्हिडिओचा पार्ट टू आहे, तुम्हाला तिथे दाखवले वरचं पार्ट वन इथे एक्सप्लोर करतोय कुणकेश्वराची यात्रा हा पार्ट टू आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दुकानाचं दाखवतं कसं कसं यात्रेमध्ये काय 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 कसं कसं आहे हे बघा घसरवून कसं दाखवतात. एक मिनिट, काय माहिती त्याला गाड्या घ्यायच्या आहेत ते त्याला नाही घ्यायचे आहेत त्याच्या म्हणजे काय त्या घरातलं बोललो होतो त्या घरातल्या त्यांच्यासाठी घ्यायचे आहेत त्यांना. घेतोस घेतोस ते हां घे. कुणाला घेतोयस? बारकीला घेतोय. ठीक आहे पन्नासची चालेल चला. हां हा दुसरा पार्ट टू ह्याच्यासाठी होता कारण की आपल्या इच्छा इथला जो बीच आहे इथे जायचा रोड होता तो एक्सप्लोर करायचा बाकी काय नाही. तुम्हाला एक जादू दाखवू काय खतरनाकवाली हे बघा रस्त्यावर त्यांनी बाटल्या लावल्या आणि त्या दिवाळीच्या लाईटिंगवाल्या नसत काय तर ते आहे. हां या ठिकाणी, हां या ठिकाणी हेच बाटल्या लावल्या त्या लोकांनी. काका पण मस्त आहेत, काका आपले भाई सेटिंग सावं लावले त्यांची त्यांनी त्यांनी परमिशन दिली वाटते त्यांना नावाला काकानी. हे लाडू प्रसादा घालगुंडा सगळा 3 पाकिट 100 रुपये सब कुछ सगळा भाज्या बिजा चला घेऊया आपण खाजा घेऊया येतो. ए फ्यू मोमेंट्स लेटर खाजा घेतली, एकदा जाऊन घेतली 200 रुपये जाऊन 4-6 पाकिटं घेतली. दुसऱ्यांदा जा गेलीत एक घेऊन पाकिट आणलीत म्हणजे 100 रुपये 3 पाकिट आणली. आता तिसऱ्यांदा जाणे चाललेत तर काकांकडे जाऊन लाजायला लागले म्हणून मला घेऊन झाले आता तिसऱ्यांदा झालेत परत 100 रुपये 3 आणतोय ते 2 द्या आणि हे एकदा बस बघा काका बघा 100 रुपयाला 3 पाकिट क्षम खाजा. काकांचं दुकान इथे वरती आहे. काकांचं नाव काय? नाव काय तुमचं? पारकर. पारकर पारकर जिलेबी आवडते ना? जिलेबी खायला घेतात बघा किती काय जिलेबीवर काय ना काहीतरी ते असतं ना काहीतरी काय नसतं जिलेबी ते अशी जिलेबी जिलेबी असते भाई जिलेबी जिलेबी. आता आपल्याला व्हिडिओ स्टॉप केली होती कारण काय ज्या ओळखीचे माणसं भेटले तिथं बोलत असलो आपण काय ते 2 मिनिटं ते बोलणं असतं जत्रेमध्ये खायचं असं सगळे कुठं कुठं तिकडे जातात. आता काय बोलतो काका जिलेबी कशी बनवतो बघा टेस्ट करू का? हा घे ना टेस्ट करून जाऊया. ओ भाई कशी आहे? 100 रुपयाला पाव 50 रुपया द्या तुम्ही. किती? 50 पाव 50 रुपया पाव तुमची स्टाईल बघायची बनवायची एक नंबर हा खट्टर म्हणतो बघा 263 हा स्टॉप मध्ये थोड्या वेळासाठी आला होता कारण काय म्हणता येत नाही. आता ही बघा एक साईडला तुम्हाला दिसतंय नावांचे किचन आहे बघा बॅटरी. अरे एवढी छोटी बॅटरी मी मला नाही आवडत छानी सेंटर कुंकवाचे पिंड ठिकाणी लावतो काय विकायचं तुला हे कुंकू बघत असायचं तुम्हाला कुंकू बघितलं वरती उठो कुंकू बघितलं नाही तर इथं कुंकू बघायला भेटेल तुम्हाला काका विकाय बसलो. मी तुम्हाला सांगू आता ह्याला घेतला नाही खाजा हा प्रत्येक जागी जाऊन विचारतोय खाजा घेतलेला आहे खाजा घेतला 400 रुपये 40 रुपये प्रत्येक ठिकाणी जाऊन विचारतो प्रत्येक ठिकाणी काय तुला काय मधलं काय तू प्रत्येक ठिकाणी जाऊन विचारतो खाजे तुला पाहिजे खाजे पाहिजे का चला खाजे लावले नाही हो काका हो गाणे एवढे बेकार लावले त्यांनी. हां माझं म्हणणं आहे तुला काय पाहिजे भाई सगळं प्रत्येक ठिकाणी जाऊन विचारतो तू खाजाची प्राईस काय. मी घेतलेलं जास्तला पडलं का याची फक्त हे करतोय. हां 5-6 जागे चालेल कॉमर्स स्टुडंट आहे मी. मोस्ट ऑफली आहेत ना जे पार्ट वनमध्ये जे व्हिडिओ होते दुकान होते ना ती जास्त दुकान आहेत मग तर हे जे मालक वेगळे आहेत बाकी ज्या ज्या हे आहेत ना त्या सगळ्या सेमच आहे त्याच्यामध्ये म्हणजे वस्तू हे नव्हतं बघता त्याच्यामध्ये. आणि काल माझ्या बहिणी म्हणजे उपवास होता काल उपवासाला ज्यूस पी आलो माहीत नाही तुम्हाला वाटता खूप 65 ज्यूस आहे 65 दुकानात कोण नाही 65 65 ज्यूस असलं 65 होता मी उपवासाला पी आलो तुम्हाला सांगतो एवढा बेकार लागला होता पण जाऊ दे काय करणार माझा उपवास होता काल वाटत नाही जाऊ काय बोलू. आणि ही बघा हा जो मेन मंदिराचा आपला गेट आहे ना म्हणजे तो इथे बघा तर चला आपण आता चाललो बीचच्या रस्त्याकडे
जो बोललो तुम्हाला पार्ट टू बनवेल दुकानामधली विचार सगळं पार्ट पडेल तो वाला आहे हाच तो रोड. काका मस्त झोपला आहे आरामात, असं टेन्शन नाही काय नाही, मस्त आरामात. मंदिरा बाजूला मंदिराजवळ सुखच आहे. ऍक्टर सोबत फोटो टाकले तिथे एकेकाचे. गुणकेश्वरातून लाईव्ह आहे आपण. हा मंदिराचा पॅच इकडचा पोलीस वाले माझ्याकडून रात्रंदिवस करून आपल्यासाठी सक्षम उभी असं येते. त्यांचं पण ध्यान ठेवा, त्यांची पण ऐकत जा तुम्ही. काही गरज नाही की लोकांचं म्हणजे त्यांचं ऐकत जा फक्त. कंट्रीमध्ये आलो का काय? हा जरा खुल्या हवेतमध्ये आलो आपण. चल या साईडला बुसवाल्याने पण फुल बेस लावला आहे. गांडू विकत भेटेल. हां मग घेऊन जा फोन वाढू. हा जे जा विचार जा. ए 40 रुपयाला तू लांब जा विचार जा. खांदे विचार जा. किती लाय जा किती लाय? 30 रुपये. A few moments later. काय लिहिलंयवर खाजा यायचं विचारायचं काय विचार. हा कसं इथे नेटचा प्रॉब्लेम, नेटचा इश्यू असल्यामुळे नेट चालत नाही, नेटवर्क चालत. म्हणजे तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकत नाही, तुम्हाला इथे कॅशच घेऊन फिरायला लागतं काय पण असू दे. मी किती पण मग त्या अगोदर खायच्या अगोदर विचारा की इथं नेट चालते. अबग बारे बोलत आता काकी झोपले बाय. धंदा असं सोडलाय वाऱ्यावरती. त्यांचा धंदा झाला वाटतं आजचा कोटा पूर्ण झाला आहे. त्यांनी मस्तपैकी आता झोप काढायला घेतली त्यांनी. तुम्हाला कुठं नाही दादा दाखवतो. 2:30 वाजले आता. बरोबर आता गर्दी बघा तुम्ही. पण आवाज जरा शांत केला आता कारण काय मला झोप आहे लागले. कारण का 2:30 सकाळी उठलो आहे. सकाळी लेट उठलो उठलो आहे आपण. 12:30 उठलो आहे आपण. कारण काल रात्री पण आपण लेट गेलो घरी. मी घर बघत असेल आपण तिथे स्टे केला होता तिथे. काय तव्हे बघा इथे पॉपकॉर्न ठेवले आहेत. ऐका पहिले जगापेक्षा वेगळी कमी किंमत लावली आहे. का मोस्ट ऑफ द दुकान आहेत ना इकडे पण तशी सेम या साईडला जरसे सेम आहेत. फक्त प्राईस रेंज जरा वेगवेगळे. कुल्फी फालुदा आईस्क्रीम सब कुछ सब कुछ. आणि तुम्हाला बोललो तुम्हाला जे बोललो ब्रिजला येतो म्हणजे जे बीचला येतो आपण ते बीचला येतो आहे. ह्या साईडने जो आलो आपण हा वाला पॅच मारला म्हणजे इकडचा रोड आलो आपण पूर्ण फिरत आणि हा बीचला आलो आहे. आता बघा गर्दी बघा म्हणजे झोपायला ते म्हणजे काळोखा दिसत नाही मला माहिती नाही आता दिसत नसेल. इकडे त्या उंटाच्या ते पूर्ण सवारांपासून सगळला इकडे आतमध्ये बीचला. बघा इथं वालापाव आहे. ओलापाव कसं देणार आहेत काय माहिती आहे लोक. आता वालापाव बोलत आहेत ओलापाव देत आहेत आता इथे. बघा ओलापाव इथे वालापाव भेटेल तुम्हाला इथे भेटेल. हे बघा इथे खायची दुकानं आहेत म्हणजे बीच साईडला सगळी चायनीज नूडल्स खायची दुकानं सगळी जास्त आहेत जस्ट. आणि आईस्क्रीम बघा पोलीस आपले कार्य असतात आहे बटाट्याचे काफ भजी पाणीपुऱ्या दहीपुरी शेवपुरी भेलपुरी. आता मला हे बघा इथे पण आहेत डान्स पण आहे त्यांचे इथे म्हणजे जस्ट टॅलेंट आहे त्यांचं. तरी पण तर सपोर्ट तर केलं पाहिजे आपण. डोळीस आता गर्दी पण आहे इथे बीचला पण असते एवढी गर्दी आहे. तुला घोडा बघायचा आहे बघा घोडा नुसती घोड्याची राईड नुसती घोडा पळवायची घोडा घोडी बाई चालेल चालेल का चव समजा घोडा पळवतोय. हे बघा ओरटी लागली म्हणजे सुकती लागली आहे. ही बघा दगड दगड वरती आली सगळी. आणि काल मी बोला असाल ना तर इथपर्यंत पाणी होता इथपर्यंत. व्हिडिओमध्ये मी बघत असाल तर कालच्या व्हिडिओमध्ये. आणि मंदिराचा व्ह्यू बघायचा तुम्हाला आपल्या कुंकेश्वराच्या. हा बघा मस्त व्ह्यू आला ना मंदिराचा. बघ बघ व्हिडिओ तू बघायचे ते पेटे ठेवले. A few moments later. राजेश गोळे खात आहे. आराम दोन दिवस हा विपिन. बघा होम मिनिस्टर सारखी ओळख करून देतो आपल्याला. काय होम मिनिस्टर काय कोण देतो सांगा. हा माझा नवराचा भाऊ. हा अजून कोण आहे नको. मला झोप आली तेव्हा कारण का आता वाजले तर आता किती 3 वाजायला आले आणि झोप आली. आता थोडा वेळ झाले सांगा मग 3 वाजा आले. त्यांना मला ओळख क्रिएटर बघा कसं मस्त लिंब लावला नाही मस्त बाई त्या लावलाय पाठी.
बघा आपले दुकान फिरले आणि बॅनर आणलंय ह्याने, जुगाड करून आणलेलं बॅनर. व्हिडिओ तर नाही काढली पण बॅनर आणून जरा झोपतो आता इथं, बाकी बघू नंतरला. त्याला आलेच आता इथं जरा बॅनर नंतरला खाल्ली विश्रांती करू, सकाळी नंतरला बघू जिलेबी आणि जिलेबी खाल्ली. चला झोप पण खूप आले. सलाम आजच्या व्हिडिओसाठी एवढंच, टाटा बाय बाय, सायोनारा. झोपू आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.